साहेबराव नेनोबामुळे राहणार रामकुली तालुका जिल्हा लातूर. तर पाच तारीख आहे 23 जुलै 2024 बरोबर आहे. हे किती आपलं एकर टोटल सोयाबीन? साडेपाच एकर. साडेपाच एकर आहे. आणि लागण तारीख काय याची आपली? लागण तारीख आहे 15 जून. म्हणजे साधारणतः आज 38 दिवस झाले आपल्या सोयाबीनला बरोबर आहे. आणि सोयाबीन दाखवा जरा कसं आहे फुटो वगैरे. सोयाबीनचं फुटो आहे फुटवा वगैरे एकच झाड आहे ना फुटवा नंबर किती आहे. सध्या फुलाच्या अवस्थेमध्ये आहे सगळं सोयाबीन. पप्पा हे सोयाबीन जात कोणते? सोयाबीनची जात 612 612 आहे. बर तुम्ही हे आपलं ग्रीन पॅनेटचे जे ग्रो नायट्रो किंग आणि 1919 फवारलं याचा काय फरक वाटतो तुम्हाला? त्याच्यात फरक म्हणजे झाडाची म्हणजे उंची हा आणि पानाची रुंदी पण वाढलेली आहे. आणि फुटवा भरपूर आहे. फुटवा भरपूर झाला बरोबर आहे. आणि आज जर आपण विचार केला झाडाला बघायला जर गेलं तर भरपूर फुटवा आहे. भरपूर फुटवा आहे. फुलाची लागण जी आहे ती बार बुडापासून ते आपण इथे शेंड्यापर्यंत बोटापर्यंत पर्यंत फुल लागले बरोबर आहे. फक्त एकच फवारणी केली आपण एक. आणि आपला ऊस किती बाप्पा? ऊस 10 एकर आहे. 10 एकर तर 10 एकर ऊसाला तुम्ही आता डोस टाकला आणि फवारणी पण केली. डोस कुठला टाकला आणि काय फवारणी केली? डोस प्रोमचा आपलं ग्रीन पॅनेटचं प्रोम पोटॅश भूमी पॉवर आणि रासायनिक मध्ये दोन घटक तुम्ही वापरलेत म्हणजे एक 30% रासायनिक खत 70% आपलं वापरले. आणि फवारणी किती केलं त्याला? फवारणी 2 कुठले फवारले? आपले ग्रो नायट्रो किंग 1919 आणि स्पेडल 90. ऊसामध्ये काय फरक आहे? त्याच्यामध्ये युरिया मिक्स केलता. नॅनो युरिया मिक्स केला तर काय फरक आहे ऊसामध्ये? ऊसामध्ये बघायला गेलं तर जून मध्ये 1 जूनला जर ऊस बघितला तर मोडण्याच्या अवस्थेत होता. बर आज जर ऊस बघायला गेलं 6-7 कांड्यावर ऊस आहे. 6-7 कांड्यावर ऊस आहे. आता आपण ऊस बघितलेला आहे बरोबर आहे. आता पाऊस चालू आहे कंटिन्यू पाऊस बंदच नाही आपल्याकडे. आज आपल्या जमिनीला सुद्धा वापसा नाही नसताना सुद्धा आपण आज इथं आहेत पावसामध्ये सुद्धा बरोबर आहे. तरी कोण तुम्ही समाधान आहेत? जे इतर शेतकरी आहेत जे 100% फक्त रासायनिकच वापरतात त्यांना काय संदेश द्याल? त्यांना मी एवढं सांगेन की जे जैविक खत आहे वापरून आपल्या पीक वाढीसाठी. किती वर्षापासून वापरता आपले प्रोडक्ट? सात आठ वर्षापासून आपले प्रोडक्ट वापरताय. धन्यवाद. सर्वच पिकांसाठी